महाड तालुक्यातील मोहो भागात सुतारवाडी आणि भिसेवाडीतील ग्रामस्थांवरही दरडीची टांगती तलवार आहे. दोन्ही वाड्यांवर प्रत्येकी 15 ते 20 कुटुंब राहतात. 2 वर्षांपूर्वी या वाडीवर दरड कोसळली होती, मात्र सुदैवानं यात मनुष्यहानी झाली नाही. आता पुन्हा दरडे कोसळायला सुरुवात झाली आहे. घराच्या पायातून पाण्याचे झरे व्हायला लागलेत, त्यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेत राहत आहेत. सरकारनं या वाड्यांचं पुनर्वसन करण्याचं आश्वासन दिलं होतं, सर्वेक्षणही झालं, पण पुढे काहीच हालचाली झाल्या नाही. आम्ही मेल्यावर आमचं पुनर्वसन करणार का असा उद्विग्न सवाल हे ग्रामस्थ करत आहेत. ना देव तळ्यासारखं होणार ना अचानक. गव्हर्नमेंट म्हणला जर तळ्यासारखं तुम्ही मातीत गाडून जाते तर आम्ही मातीत गाडून जाऊ. आम्हाला स्थलांतरित करण्यात आलं आणि आज पण ह्या 2-4 दिवस पाऊस पडत आहे तर प्रशासनच आहे, पण आम्हाला काय म्हणलो आम्ही तुम्ही तळे गावासारखी जर दुर्घटना घातली तर मेल्यानंतर आम्हाला घर बांधून देणार का. लाल मातीतली कुस्ती म्हणजे